मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रामा ही अक्षयला घट्ट मिठी मारत घट्ट पकडते आणि रडतच म्हणते की मला खूप भीती वाटते तर अक्षय म्हणतो कसली भीती वाटते तर रामा म्हणते की मला आता सांगायला येत नाही तर अक्षय रामाला आधार देत समजावतो तर रामा म्हणते की या सर्व गोष्टी एवढ्या अचानक घडल्या आणि सर्वांच्या मनात गैरसमज झाला तेव्हा हा आपल्यासाठी तर अपशकून नसेल ना असे रामा अक्षयला सांगते रामा म्हणते कधी कधी आपल्याला होणाऱ्या गोष्टींची अगोदरच चाहूल लागते तर रमा म्हणते की कुणी कुणी असंही म्हणतं की मूल नसताना जर मूल राहिलं असे आपल्याला जर भात झाला तर ते चांगलं नसतं तर अक्षय हा रामाला समजावतो आणि म्हणतो की ते लहान मुल त्याला कुणाची दृष्टी लागत नाही आणि त्याला वाढीसाठी खतपाणी काही लागत नाही ते ऐकून ड्रामा ही अक्षयच्या मांडीवरती डोके ठेवून विचार करू लागते इकडे जान्हवी ही किचनमध्ये येऊन तिने खाण्यासाठी शेपूची भाजी आणलेली असते आणि आनंदला बोलावून जान्हवी म्हणते की बेबी हे बघ मी काय आणलंय आन आणि यामध्ये खूप सारे बूस्टर्स आणि व्हिटॅमिन्स असतात याने ही भाजी खाल्ल्यानंतर रात्री खूप छान झोप लागते तर जान्हवी म्हणते की अलीकडे आपल्या घरात एवढे काही प्रॉब्लेम्स चालू आहे ना रात्री छानपैकी झोपच येत नाही तेवढ्यात रामा तिथे येते तर रामा ती भाजी बघत म्हणते की आज शेपू ते वाटतं तेव्हा जानवी म्हणते हो तर रामा म्हणते मी तुम्हाला आज दुसरं काही एकदम झणझणीत करून देते तर जानवी म्हणते काय तर रामा म्हणते की लहानपणापासून मी सर्व भाज्या खाते कारलं दुधी भोपळा पण मला शेपू आवडत नाही का काय माहिती फक्त एक शेपूचीच भाजी सोडता मी सर्व भाज्या खाते तर जान्हवी म्हणते तुला ही भाजी आवडत नाही मग आज हीच भाजी करायची तर रामा म्हणते ठीक आहे चालेल पण या भाजीबरोबर मी अजून एक भाजी करू का तर जान्हवी म्हणते अजिबात नाही तर रमा म्हणते अजून मी वांग करू का तर आनंद म्हणतो भरलं वांग कर मला खूप आवडेल तेवढ्या जानवी आनंदला म्हणते की बेबी काय आहे तर आनंद भीतीने म्हणतो मला सुद्धा चालेल तर रामा ही शेपूची भाजी निवडून मस्तपैकी भरलं वांगा आणि शेपूची भाजी तयार करते तेवढ्यात सीमा ही किचनमध्ये असलेल्या रामाकडे येते आणि रामाला म्हणते की रामा एक पाच मिनिट इकडे ये ना मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे तेव्हा रामा ही शेपूची भाजीवरती झाकण ठेवून पुन्हा सीमाकडे बोलण्यासाठी जाते तर रामा बाहेर गेल्याचे बघून जान्हवी लगेचच गुपचूप किचनमध्ये येते आणि विचार करत म्हणते की बघू रामाने काय काय केलं वांगी आणि शेपू दोन्ही भाजी तयार केल्याचे बघून जान्हवी हे वांग्याची भाजी गुपचूप बाजूला घेऊन जाते तर इकडे आजी तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते तर आजी विचार करते की ही रामा तर चांगलीच हुशार निघाली आणि प्रत्येक वेळेस ही मध्ये काही ना काही बोलून केलेल्या गोष्टींवरती पाणी फिरवते तर आय्याजी असा विचार करत असताना जान्हवी पळत पळत आय्याजीकडे येते आणि म्हणते की तुम्ही मला शाबासकी द्या आणि माझी पाठ थोपटा तर आय्याजी म्हणते असं काय झालं तर जान्हवी म्हणते की आज मी शेपूची भाजी आणली पण रामाला ती भाजी आवडतच नाही तर आययाजी म्हणते की मग त्या रामाला दुसरा अजून काहीतरी खाऊ घाला तर जान्हवी म्हणते की रामाने वांग्याची सुद्धा भाजी केली होती तेव्हा मी आवडती भाजी टाकून दिली तर आता रामाला तिची नावडती भाजी म्हणजे शेपूची भाजी खावेच लागेल तर जान्हवी म्हणते आहे की नाही मी आई आजी आज हुशार तर आई आजी आज म्हणते वा जान्हवी तू तर तीरच मारलाय तिकडे सीमा ही रामाला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की अग हे सर्व माझ्यामुळे झालंय कारण माझ्याच मनात तू प्रेग्नंट आहे असा गैरसमज तयार झाला होता सीमा म्हणते तुला नाही का चिंचेच्या गोळ्या खाऊशी वाटल्या होत्या आणि त्यानंतर तू डॉक्टरांकडे सुद्धा गेली होती तेव्हा माझा संशय अजूनच पक्का झाला असे सीमा रामाला सांगते तर रामा म्हणते की आई आम्ही डॉक्टरांकडे गेलो नव्हतो आमच्या रूममध्ये असलेल्या आमच्या फोटोची फ्रेम फुटली होती ना तेव्हा हे चिडले होते ही फ्रेम कोणी फोडली कशी फुटली, फुटली। त्यामुळे आम्ही दोघे ती फ्रेमची काच बसवण्यासाठी गेलो होतो असे रामा सीमाला सांगते तर सीमा ही रामाला म्हणते की बरं ते जाऊ दे आता लवकरात लवकर आपल्या ह्या घरात पाळणा हालायला पाहिजे आणि त्यासाठी आता तू तयारीला लाग तेव्हा रामा ही खाली मान घालते तर लगेचच रामाला अक्षयने सांगितल्याचे आठवते अक्षयने रामाला सांगितलेले असते की आपण जेव्हा मेंटली आणि हेल्दी प्रिपेअर राहू तेव्हाच आपण आपल्या बाळाचा चान्स घेऊ तर रमा ही सीमाला म्हणते की आई तुमचं हे सर्व अगदी बरोबर आहे पण यासाठी अक्षयने माझ्याकडे वेळ मागितला आहे तर सीमा म्हणते म्हणजे तर रमा ही सीमाला म्हणते की माझी काहीही हरकत नाही मी यांना त्यांना लागणारा हवा तेवढा वेळ द्यायला तयार आहे तर इकडे सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात तेवढ्यात रामा तिथे येते तर जान्हवी रामाला म्हणते की अगं रामा सेपूची भाजी खूप मस्त झाली बस ना तू सुद्धा जेवायला तर रमा म्हणते आई मी वांग्याची भाजी केली होती ती कुठे तर सीमा म्हणते हो तुझ्या आवडीची तू वांग्याची भाजी केली होतीस ना तर आई आजी म्हणते की म्हणजे तू आता तुझ्या आवडीची सुद्धा भाजी करायला लागली तर तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रामा खरंच भाजी खूप छान झाली बस तू जेवायला तेव्हा जान्हवी लगेच रामासाठी एका डिशमध्ये मध्ये भाजी टाकते आणि म्हणते की यामध्ये आयरन असतं आणि सगळी खाऊन घ्यायची बरं का तर रामा जान्हवीला म्हणते की तुम्ही हे कशाला वाढलं मला अन्न वाया गेलेलं अजिबात आवडत नाही तेव्हा अयाजी म्हणते की अगर रामा ते वाढलेलं खा ना तर सीमा म्हणते ठीक आहे रामा तुला आवडत नाही ना तर नको खाऊ ती भाजी तेव्हा जान्हवी म्हणते की असं कसं रमा तू ताटात वाढलेली ती सर्व भाजी आत्ताची आत्ता खाऊन टाक तर अक्षय हा जान्हवीला म्हणतो की तू एवढा फोर्स करायची काही गरज नाही आणि रमा तुला ही भाजी नाही आवडत ना तर नको खाऊ तुझ्या वाट्याची ही भाजी मी खातो असे म्हणत अक्षय रमाच्या डिशमधील भाजी घेऊ लागतो तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय तू हे काय करतोयस तुला काही मॅनर्स आहे का तर रमा पुन्हा म्हणते की मी खाते ती भाजी तर रामा म्हणते की लहानपणी एकदा मी सेपूची भाजी खाल्ली होती पण तिला तिचा वासच मला आवडत नाही तर अक्षय म्हणतो एकदा तू ही भाजी खाऊन बघ एखाद्या वेळेस न आवडलेल्या गोष्टी ही आपल्याला आवडायला लागतात तर रामा ही एक घास त्या भाजीचा खाते आणि म्हणते की मला ही भाजी आवडली तर अक्षय म्हणतो मग अजून वाढू का तर अक्षय रामाला अजून सेपूची भाजी देतो तर जान्हवीला राग येऊन जान्हवी म्हणते की ही भाजी खूप खराब झाली मला नकोय तर आनंद म्हणतो अगं मगाशी तर म्हणाली होती खूप छान झाली तर आत्ता मला नकोय असे जान्हवी ही सर्वांना सांगते तर जान्हवी ही तेथून न जेवताच निघून जाते आणि इकडे विचार करत बसते की या रमासाठी आपण काही वेगळ्या आयडिया निवडायला हव्यात कारण आपण जे काही ठरवतो ना ते अक्षय धुळीला मिळवतो तर जान्हवी विचार करते की रमाला जर त्रास दिला तर अक्षय रमाला वाचवतो पण अक्षयला जर त्रास दिला तर रमा अक्षयला कशी वाचवणार तर आता अक्षयला कोणता त्रास द्यायचा असा विचार जान्हवी करू लागते तेवढ्यात जान्हवीच्या डोक्यात अक्षयला त्रास देण्यासाठी एक भन्नाट आयडिया आलेली असते इकडे अक्षय त्याच्या रूममध्ये फोनवरती कंपनीच्या डीलर बरोबर बोलत असतो तेवढ्यात रमा ही अक्षयसाठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि रमा ही अक्षयच्या पाठीमागे येऊन रमाला नाश्ता खाण्यासाठी दाखवत असते तर अक्षय रमाला म्हणतो की हे तू काय करतेस तेवढ्यात रमाही अक्षयचा फोन कट करून आधी पोटोबा आणि मग विठोबा असे म्हणत अक्षयला नाश्ता करायला सांगते आणि म्हणते की जसे पूर्णाच्या पोळीला पूर्णापासून वेगळे करता येत नाही ना तसे मला तुमच्यापासून कोणी वेगळे करू शकत नाही असे म्हणत रमाही अक्षयला नाश्ता करण्यासाठी बसवते तेवढ्यात अक्षयला पुन्हा फोन येतो तर अक्षय तो नाश्ता बाजूला ठेवत फोन घेत फोनवरती बोलू लागतो तर रमाही अक्षय पाठीमागे नाश्ता घेऊन पळू लागते तर इकडे आभ्या फोनवर बोलत असताना आरती आभ्या पाठीमागे नाश्ता घेऊन पळत असते तेवढ्यात अक्षय त्याचा दरवाजा उघडून आभ्या आणि आरती समोर येतो त्यानंतर इकडे जान्हवी ही भन्नाट प्लान करते आणि अक्षयच्या दरवज घेत असलेल्या गोळ्या आणि औषधे बदलते तेव्हा त्या गोळ्यांच्या जागी जान्हवी ही दुसऱ्याच गोळ्या ठेवते आणि पुन्हा ते गोळ्यांचे पॉकेट अक्षयच्या बॅगमध्ये ठेवून आतमध्ये निघून जाते त्यानंतर अक्षय हा ऑफिसला जातो तर इकडे रमाला अक्षयचे औषध बदलले असल्याचे समजते तेव्हा रमा ही अक्षयला कॉल करते पण अक्षयचा फोन लागत नसतो तेव्हा रमा ही आरतीकडे आणि आरतीला म्हणते की मला फोन करणं खूप गरजेचं आहे कारण यांचे औषध बदललंय ते ऐकून आरतीला मोठा धक्का बसतो तर रमा ही आब्याला फोन करते तर आब्या हा सांगतो की ऑलरेडी अक्षयने औषध घेतलंय ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो तर आता जान्हवीने बदललेले औषध अक्षयने घेतले आहे तेव्हा आता अक्षयला कोणता त्रास होतो तर रमा ही अक्षयला कशी वाचवते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा